हेलो स्टूडेंट्स, स्टार्ट विद द नेक्स्ट लेसन। पेपर फर्स्ट इज अ चैप्टर नंबर 4, विजुअल बेसिक। देन इंट्रोडक्शन। फर्स्ट ऑफ ऑल, दिस चैप्टर इंट्रोड्यूस वीबी, इंटीग्रेटेड डेवलपमेंट एनवायरनमेंट एंड द बेसिक प्रिंसिपल ऑफ डेवलपिंग एप्लीकेशन विद विजुअल टूल्स एंड इवेंट प्रोग्रामिंग। मीन्स व्हिज्युअल बेसिकचा यूज आपण कशासाठी करणार आहोत, तर इव्हेंट प्रोग्रामिंग अँड दॅन व्हिज्युअल टूल्सचा यूज करून आपण इव्हेंट प्रोग्रामिंग अरेंज करणार आहोत। दॅन वी विल स्टडी द स्टेप ऑफ क्रिएटिंग अ सिम्पल ॲप्लिकेशन। मीन्स त्याचे जे ॲप्लिकेशन आहे ते सिम्पल क्रिएट केलेले आहे त्यांनी। दॅन अँड द कंपोनंट्स ऑफ द व्हिज्युअल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट। इन दिस चॅप्टर वी विल टेक अ टॉवर ऑफ द एन्व्हायरमेंट अँड डिस्कस द बेसिक्स ऑफ डेव्हलपिंग यूजर इंटरफेसेस। Then after completing this chapter, one can write a program in VB with a few lines. Means VB मध्ये आपण प्रोग्राम बघणार आहोत, जसे आपण HTML मध्ये वगैरे बघतो। HTML मीन्स फॉर्म डिझाईनसाठी असतो, तसंच VB हा न्यू लाईन क्रिएटिंग करण्यासाठी आपण यूज करणार आहोत। नेक्स्ट, द VB स्टँड्स फॉर व्हिज्युअल बेसिक। दिस इज अ वन लँग्वेज फॉर द 3 एडिशन। वी अज्यूम दॅट यू हॅव इन्स्टॉल VB6। मीन्स VB चं 6 व्हर्जन त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे। दॅन दिस मीन्स यू हॅव ऑलरेडी डेकोडेड विच एडिशन ऑफ अ VB यू आर गोइंग टू यूज। व्हिज्युअल बेसिक कम्स इन 3 एडिशन। फर्स्ट इज अ द VB लर्निंग एडिशन, सेकंड प्रोफेशनल एडिशन अँड लास्ट वन इज अ एंटरप्राईज एडिशन। दॅन फर्स्ट एडिशन इज लर्निंग एडिशन। This is a introductory edition that lets you easily create window application. Means learning edition madhe kay karnar ahe ta apan create window karnar ahe, and then it covers with all the tools you need to build mainstream window. Then the using the application means learning edition madhe apan ja window create karnar ahe tya khup easy tools use karun apan te window create karnar ahe. Then सेकंड वन इज अ व्हिज्युअल बेसिक प्रोफेशनल एडिशन। प्रोफेशनल एडिशन इज अ अँड इन्क्लूड्स ॲडव्हान्स फीचर्स सच ॲज अ टूल्स अँड डेव्हलप ॲक्टिव्हएक्स अँड इंटरनेट कंट्रोल्स। मीन्स इंटरनेट कंट्रोल करायचं काम आपण कशात करणार आहेत, मीन्स वर्क कशात करणार आहोत आपण, प्रोफेशनल एडिशन। दॅन लास्ट वन इज अ व्हिज्युअल बेसिक एंटरप्राईज एडिशन। दिस इज अ ॲडव्हान्स एडिशन अँड इट्स असाइन ॲट प्रोग्राम्स हु बिल्ड डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन। मीन्स जे डिस्ट्रीब्युशन ॲप्लिकेशन केलेलं आहे तर ते कोणत्या ॲडिशनमध्ये केलेलं आहे, ते एंटरप्राईजमध्ये केलेलं आहे। दिस इज अ टीम एन्व्हायरमेंट। दॅन इट इन्क्लूड्स ऑल द फीचर्स ऑफ द प्रोफेशनल ॲडिशन प्लस टूल्स सच ॲज अ व्हिज्युअल सोर्स सेफ अँड द ऑटोमेशन अँड द कंपोनंट मॅनेजर। दिस इज अ वर्किंग फॉर अ एंटरप्राईज ॲडिशन। नेक्स्ट, what is the use of visual basic? Visual basic for application is a computer programming language developed and owned by the Microsoft. With VBA you can create macros and automate respective word and data processing function, or generate custom forms, graphs and reports. Means tumhala je form, graphs and report create karayche ahe tyachyasathi apan visual basic cha use karnar ahe, same as a HTML. Then VBA functions within a MS Office application. It is a not a stand alone product. Means VBA has stand alone product nahiye. Then this is a use for same HTML format. Means HTML madhe apan jase tag use karun HTML cha form create karto, same as a Visual Basic apan te tag kiwa jo program ahe to type karun apan form, graphs and reports create karu shakto. Next, getting started with a VB using the IDE development environment. With VB you can create the more types of application. First is a standard EXE. This is a typical application. Then second one is a ActiveX EXE, ActiveX DLL. These types of project are available with the professional edition. आपण जे वन लँग्वेजचे 3 ॲडिशन बघितले, मीन्स VB चे जे 3 ॲडिशन बघितले, त्याच्यातला जो सेकंड पॅटर्न होता प्रोफेशनल ॲडिशन, दिस इज अ वर्किंग फॉर अ ॲक्टिव्ह एक्स ई एक्स ई।
active X component are OLE automation services, means automation services चा यूज आपण या application मध्ये करणार आहोत. Then active X component are a basic code. Active X चा basic code काय आहे तर OLE. Then building component that don't have a visible interface, then add special functionality to our application, means जे काय आपण स्पेशल फंक्शनॅलिटी यूज करणार आहे तर ते या ॲप्लिकेशनमध्ये आपण ॲड करत चालणार आहे. नेक्स्ट ॲक्टिव एक्स कंट्रोल. कंट्रोल मीन्स सच ॲज अ टेक्स्ट बॉक्स ऑर कमांड बटन कंट्रोल, मीन्स जे तुम्हाला टेक्स्ट बॉक्स अँड कमांड बटन यूज करायचे आहे ते आपण ॲक्टिव एक्स कंट्रोल यूज करून करणार आहे. दॅन नेक्स्ट ॲक्टिव एक्स डॉक्युमेंट EXE, ॲक्टिव एक्स डॉक्युमेंट DLE. Active X documents are VBA application that run in the environment of a container that supports hyperlinks. जे hyperlink असते HTTP, ते hyperlinksचा यूज करून आपण VBA application perform करणार आहोत. मीन्स जे रन करायचं आहे, तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादी स्क्रीन घेतली नोटपॅडवर, किंवा आपण जसे HTML ची नोटपॅडवर ती स्क्रीन डिझाईन करतो, जे टॅग यूज करतो HTTP, ही हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉलची आपण फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नेटवर वगैरे जर वेबसाईट टाईप केली किंवा जर सर्च केलं तर त्याच्या स्टार्टिंगला काय असतं प्रत्येक लिंकच्या HTTP. HTTP मीन्स हायपर लिंक ट्रान्सफर प्रोटोकॉल. दिस इज अ यूज फॉर द ॲक्टिव एक्स डॉक्युमेंट EXE. दॅन नेक्स्ट VBA ॲप्लिकेशन विझार्ड. द ॲप्लिकेशन विझार्ड टाईप्स यू थ्रू दी स्टेप्स ऑफ सेटिंग ऑफ न्यू ॲप्लिकेशन, मीन्स जे सेटिंग करायचे आहे ती तुम्ही ह्या ॲप्लिकेशनमध्ये करणार आहेत. दॅन लास्ट वन इज अ ॲड इन. यू कॅन क्रिएट युअर ओन ॲड इन्स फॉर द VBIDE. ॲड इन्स आर स्पेशल कमांड्स. यू कॅन ॲड VB मेनूज, मीन्स जे मेनू तुम्हाला ॲड करायचे आहे त्याच्यासाठी तुम्ही ॲड इन ह्या ॲप्लिकेशनचा यूज करणार आहे. दॅन द न्यू प्रोजेक्ट विंडो हॅज अ 3 टॅब्स, न्यू, एक्झिस्ट अँड रिसेट. मीन्स न्यू म्हणजे तुम्ही क्रिएट करणार, एक्झिस्ट मीन्स तुम्हाला जर त्याच्यात काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही एक्झिस्ट करणार, आणि रिसेंट मीन्स आधी केलेला जो तुम्हाला रिसेट करायचा असेल तर तुम्ही रिसेट करू शकता. न्यू टॅब, यू कॅन सिलेक्ट द टाईप ऑफ अ न्यू प्रोजेक्ट दॅन क्रिएटिंग द प्रोजेक्ट. नेक्स्ट लुक ॲट दी स्क्रीन. व्हिज्युअल बेसिक स्क्रीन. दिस इज अ मेनू बार, टूल बार, टूल बॉक्स टॅब, फॉर्म जी तुम्ही फॉर्म क्रिएट करणार आहात तर तो तुम्ही स्मॉल साईजमध्ये तुम्हाला दिसत आहे. दॅन डॉक्युमेंट विंडो, प्रॉपर्टीज विंडो अँड सोल्युशन एक्सप्लोरर विंडो, फॉर्म डिझाईन टॅब. जो फॉर्म तुम्ही क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काय डिझाईन यूज करणार आहे तर त्यांनी सुद्धा तो सेपरेट टॅग यूज केलेला आहे. दॅन नेक्स्ट स्क्रीन. लुक ॲट दिस स्क्रीन. स्टार्टिंग फॉर द टूल बार, मेनू बार मीन्स फाईल, एडिट, व्ह्यू, प्रोजेक्ट, दिस इज अ मेनू बार. टूल बॉक्स विच हॅव अ युझिंग द टूल बॉक्स, मीन्स जे टूल तुम्ही यूज करणार आहे त्याला आपण टूल बॉक्स म्हणणार आहोत. दॅन फॉर्म डिझाईन, जो फॉर्म तुम्ही डिझाईन करणार आहेत, फॉर्म फर्स्ट, फॉर्म सेकंड असे फॉर्म त्यांनी क्रिएट केलेला आहे. दॅन व्ह्यू कोड बटन, जे तुम्हाला व्ह्यू कोड बटन तुम्हाला असाईन करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सेपरेट ऑप्शन दिलेला आहे. दॅन व्ह्यू फॉर्म बटन, दोन बटन त्यांनी क्रिएट करताना दर्शवलेले आहे. दॅन प्रोजेक्ट एक्सप्लोरर, प्रोजेक्ट वनमध्ये तुम्ही फॉर्म किती क्रिएट केले त्याच्यासाठी प्रोजेक्ट एक्सप्लोरर तुम्हाला हिस्ट्री दाखवणार आहे. दॅन प्रॉपर्टीज विंडो, प्रॉपर्टीज विंडो मीन्स तुम्ही काय काय वर्क केलं त्यामध्ये. अँड लास्ट वन इज अ फॉर्म लेआउट, जसं तुम्ही PC लेआउट चेंज करता तसे तुम्हाला फॉर्मची लेआउटसुद्धा तुम्ही चेंज करू शकणार आहे. बॅकग्राऊंड कलर असे सुद्धा चेंजेस तुम्ही लेआउट किंवा फॉर्मचे लेआउटमध्ये करणार आहे. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ.